झाडाच्या तिकडे कोपऱ्यात गेला ना तर पाच पांडवांचे पावलांचे ठसे आहेत, एवढा एवढा एक एक पाय का बोलत ठसे आहेत तिथे, एवढे मोठे होते पाच पांडव, एवढा एवढा एक एक पाय आहेत, बापरे म्हणजे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके 2.0 युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आज आम्ही सातारामध्ये जाऊ आणि आज कदाचित आम्ही पूर्ण महाबळेश्वर आणि पाचगणी फिरणार आहोत आणि आम्हाला जॉईन करणार आहेत सुमितचे मित्र सुद्धा, दोन मित्र आहेत आकाश आणि सीओ, आणि तो आम्हाला हेल्प करणार आहे थोडं महाबळेश्वर फिरवण्यामध्ये, कारण आम्हाला इतकं काही आयडियाज नाही पॉईंट बद्दल, पण आज आम्ही काय काय फिरणार आहोत आम्हाला सुद्धा माहिती नाहीये, जसं आम्हाला आकाश नेईल तसं मग आम्ही तुम्हाला सांगत जाऊ। आणि पहिला आम्ही कुडाळला चाललोय, कुडाळ म्हणजे मालवण साईडचं कुडाळ नाही, सातारामध्येच कुडाळ लागतं, सर्जापूरच्या बाजूलाच हे गाव लागतं। मित्रांनो, असंच पुढे जाता जाता म्हणजे आम्ही आता पाचगणीला पोहोचणारच आहोत, पण त्याच्या आधी आम्हाला एक डॅम दिसला माहू डॅम करून, तर आम्ही आता तिकडे थांबलोय थोडंफार फोटोशूट करण्यासाठी, पण खूप सुंदर आहे डॅम, थोडा जास्त असा मोठा नाही आहे, तुम्ही पाहू शकता ते वाला धरण आहे, आणि इथे ना एक धरणाच्या बाजूला एक गाव सुद्धा आहे मस्त त्या साईडला, पण खूप सही असं लोकेशन आहे। आणि जाता आता अजून किती लोकेशन भेटणार आहेत काय सांग। आता साधारण आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत पाचगणीमध्ये, आता पाचगणी मार्केटमध्ये आम्हाला आकाश एकटंच भेटतो की सुयोग पण आहे, अच्छा मग ते आम्हाला हेल्प करते थोडं फिरण्यासाठी, कदाचित आम्ही मॅप्रोमध्ये सुद्धा व्हिजिट देणार आहे, आणि आज जेवढं जास्तीत जास्त फिरता येईल तेवढं आजच्या दिवसात रात्रीपर्यंत फिरून घ्यायचं आहे। मित्रांनो, पाचगणी शहरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि यांची तर आताच काय घेत आहेत, पेरू घेतोय आम्ही, लाल पेरू आहे, लाल पेरू आहे, मग आता थोडंफार आता खायला प्यायला बघतो आम्ही लोक, आणि इकडे तेव्हा माहिती आहे ना स्ट्रॉबेरी किती फेमस आहे, सेपरेट दिलं बरं झालं, त्याला नको आहे ना, ओहो लाल पेरू तर मित्रांनो, आता आम्ही चाललो सिडनी पॉइंटला, आता सुयोग आणि आकाश आम्हाला भेटले आहेत जेव्हा मी मार्केटमध्ये होतो तेव्हाच, तर मित्रांनो खूपच सही व्ह्यू मिळत आहे, तुमचे कॅमेरा इतकं जस्टिफाय करत नसेल, बट तुम्हाला एक सांगायचं होतं की इथून तुम्हाला दोन ते तीन गोष्टी प्रॉपर दिसतात, एक कृष्णा वॅली सुद्धा आहे, त्यानंतर तिकडे धोम डॅम आहे धरण, आणि कमलगड किल्ला सुद्धा आहे, तर इथून आपण वरती जाऊया, तिथे थांबून आपण वेळ नको घालूया, जेव्हा तुम्ही इथे याल ना त्या इकडची जी साफसफाई वगैरे जी आहे ना खूप स्वच्छ अशी जागा आहे, ठीक आहे, मला वाटलं काहीतरी वेगळी गोष्ट आहे, विहीर आहे इथे, छोटीशी पवन चक्की सुद्धा इथे आहे, सोलर पॅनल्स पण इथे तिकडे, आणि एक झुलता फूल आहे, पूल आहे, झुलता पूल, खूप सही असं लोकेशन आहे भाई, त्याच्यावर त्या पुलावर मजा आहे, त्या पुलावरती आता चालत जायचं आहे आम्हाला, पहिला आम्ही देवाला पाठव, कारण आधी आम्हाला टेस्ट करणार देवावरती, कारण देवालाच पाठव, देवाला आधी, देवा तुझी सत्व परीक्षा, तत्व नाही तत्व, तत्व परीक्षा, चल ठीक आहे, हॅलो अरे सर तू एक
या एकाच झुलत्या पुलावरती आम्ही अर्धा तास ऑलमोस्ट घालवलाय फक्त स्लो मोशन वगैरे शॉर्ट घेण्यासाठी आणि फेक कँडिडेट देण्यासाठी. सिनेमॅटिक शॉर्ट्स एक नंबर आलेत. कुणालने एक नंबर मेहनत घेतली. कुणाल बरेच फोटोज व्हिडिओ सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम वरती टाकत असतो. तर तुम्ही इंस्टाग्राम आयडी प्लीज फॉलो करा, कारण तुम्हाला बरेच कंटेंट आमचा तिकडे सुद्धा बघायला मिळेल. आणि आम्ही फिरतो ते पहिलं ब्लॉग तर नंतर येतो, पण तुम्हाला स्टोरीज द्वारे सुद्धा खूप काही बघायला मिळेल. नेक्स्ट जो स्पॉट आहे तो टेबल लँड आहे. ते एंट्री फी आहे, पण आपल्यासोबत जे हे दोघं आहेत ना ते इकडचेच आहेत पाचगणी मधले, त्यामुळे मग आपल्याला हे फ्री ओळखीवरती. अदरवाईज काहीतरी पर पर्सन 20 रुपीज आणि कारचे काहीतरी चार्जेस आहेत, सो ते तुम्हाला भरावे लागतील. आमचं नशीब आहे की आम्हाला फ्री मध्ये. स्पॉट वरती आम्ही पोहोचलेलो आहोत. बघून तरी असं जाणवतंय रोहित की एकदम पठार आहे. पठार टेबल लँड म्हणून नाव पडलं. बरोबर. मागून ना आमच्यासाठी 4-5 घोडे घेऊन येतात, त्यांना असं वाटतं की आम्ही त्या घोड्यांवरती सवारी करू, पण मला तरी घोड्यावरती नाही बसायचं. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, जेव्हा सीडचं लग्न होणार ना तेव्हा सीड घोड्यावरतीच बसणार आहे ना, सीड आहे ना, म्हणूनच मी बोललो. आणि त्याला घोड्यावर बघून आम्ही खुश होऊ. हा त्याला हिंदुस्थानी पिक्चर बघितलाय. हा बघितलाय. एकच झाड दिसते का? अच्छा हा हा हा. तिथं शूटिंग झालेलं आहे. मी त्याला पिक्चर मध्ये गुज्जरचा अड्डाच आहे ना, तिथं टोटल आर्टिफिकेशन केलेलं आहे ते बनवलंय. गदर पिक्चर मध्ये ट्रेन बघा चालते, ते कोळसा डाकत शूटिंग झालेलं. ओके. अमिषा पटेलचं आता येताना तुम्हाला सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल लागला. अमिषा पटेलचं हॉस्टेल दाखवलंय. ओके. त्या पिक्चर मध्ये इथं जवळजवळ आहे गदर पिक्चर मध्ये. हा गदर पिक्चर. बाजीराव मस्तानीचं युद्धाचं शूटिंग इथं झालं. ओके. दबंग पिक्चर बघितलंय. बाजीराव मस्तानी तो पण बघितलं. सिंघम सिंघम पण बघितलं. झेंड्यापाशी गेलो ना आणि तुम्हाला नदी दिसत, तिथं ते अख्खं शूटिंग झालेलं आहे. तिथेच आमिर खानचा बंगला आहे. त्याचं जे दुसरं लग्न जे झालं ना किरण राव सांग, ते लग्न झालं. ते तुम्हाला बघायला भेटत. झाडाच्या तिकडे कोपऱ्यात गेला ना तर 5 पांडवांचे पावलांचे ठसे आहेत. एवढा एवढा एक एक पाय आहे ठसे आहेत तिथं. ते तिथं तुम्हाला हे घोडेवाले आहेत ना, ते थोडं लांब आहे, 6.5 किलोमीटरचा टोटल. ही गुफा आहे बघा 5 पांडवांची, चुला म्हणतात त्याला. अच्छा. इथे ही समोरची चुला आहे. अच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला आता त्या माणसाकडून बरीच इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आणि इकडे खूप काही फिरण्यासारखे पॉईंट्स आहेत, पण आमच्याकडे टाईम खूप कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही 1-2 पॉईंट फक्त करणार आहोत. आणि आमच्या समोर जात आहे हा एक छोटासा तलाव आहे. इकडे एक तलाव आहे आणि पुढे म्हणजे एक हॉटेल आहे ना, केव आहे. ओके. तर पुढे केव सुद्धा आहे, तर ती सुद्धा आपण बघणार आहोत. आणि तिकडे जो पॉईंट दिसतो तिकडे बऱ्याच मूवीचे शूट झाले आहेत असं तो सांगत होता माणूस. तर तिकडे तर आपल्याला जायला भेटणार नाही आहे, कारण ते दिसतंय जवळ, पण तिकडे चालत जायला खूप टाईम जाणार आमचा, कदाचित 1-1.5 तास तर जाईल. आणि इकडे आतमध्ये सुद्धा हे रेस्टॉरंट आहे. इथे तुम्हाला चहा वगैरे जे तुम्हाला खायला प्यायला हवं असेल ते सुद्धा इकडे मिळेल. आणि छान बनवलं आहे, खूप सुंदर बनवलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, ॲटलीस्ट ब्लॉगिंगच्या बहाण्याने असे असे स्पॉट बघायला मिळतात, कारण ज्यावेळेस आई वडील घेऊन यायचे ना त्यावेळेस असे स्पॉट नाही बघितले. मम्मी पप्पाने हा व्हिडिओ बघितला तर ओरडतील. तू कधी आलेस की नाही? आणि सगळ्यांचा ऑलमोस्ट अनुभव सेमच असेल. मेन म्हणजे देवस्थान वगैरे आई वडील आपले जास्त, ते चांगलंच आहे. पण इवन जरी फिरायला गेलो ना तरी आपल्याला आपल्या मनासारखं फिरता नाही येत किंवा थांबता नाही येत किंवा एका ठिकाणी थांबून ती मजा करता नाही येत. मग एका दिवसामध्ये माझं तर असं म्हणणं आहे आमच्या दोघांचं की एका दिवसामध्ये 5 ते 6 स्पॉट करण्यापेक्षा फक्त 3 जरी केले ना किंवा 2 जरी तरी ठीक आहे, पण मजा पूर्ण करायची. ॲक्च्युली मजा पूर्ण करा जे ऑफिसमध्ये. आता सध्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम चालू असतं ऑलमोस्ट. हा तर मग प्लीज सुट्ट्या घ्या आठवड्याभराचे, आपल्या गावी जाऊन या किंवा मित्रांसोबत अशी एक छोटी मोठी ट्रिप काढा, स्पेशली असं जिथे नेचरला तुम्ही अनुभवू शकता, म्हणजे तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला आयुष्यात स्ट्रेस वगैरे सगळं कमी होईल. 5 गणीमधले 2 स्पॉट कम्प्लीट केलेले आहेत आम्ही. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे मॅप्रो गार्डन व्हिजिट करायला. मॅप्रो गार्डन तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, कारण इकडचं खूप फेमस आहे. मित्रांनो, आता आम्ही मॅप्रो गार्डनच्या समोर एक ॲडव्हेंचर पार्क आहे. नाव काय याचं? फन टाऊन म्हणून ॲडव्हेंचर पार्क आहे.
तर तिथे आम्ही गोकार्टिंग करणार आहोत. आधी थोडंसं प्लॅनिंग आमचं होणे मध्ये चालू होतं, पण फायनली आम्ही विचार केला की करूयाच. नंबर एक्सपिरियन्स होता मित्रांनो, जाम भारी होता, खूप मजा आली आम्हाला इकडे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की विजिट द्या तुमच्या आसपास जर गो कार्टिंग असेल. आणि हा आय थिंक आहे ना खूप मोठा ट्रॅक आहे आणि फुल पैसा वसूल ट्रॅक आहे. इथे येणार असाल तर इकडची किंमत आहे 350 खूप असेल. तिथे 4 राऊंड दिले जातात पण आम्हाला 5 राऊंड मिळाले. त्यांनी असं म्हणजे थोडंसं या टाईममध्ये माणसं कमी आहेत हां, त्यामुळे मग थोडंसं आम्हाला तो फायदा मिळाला. बरोबर, आता आम्ही मॅप्रोनीमध्ये जाणार आहोत, बघू आम्हाला आतमध्ये शूट करायला मिळतं का. शक्यता थोडीशी कमी आहे पण आम्ही ट्राय नक्कीच करू. इट्स कोरोना टाईम आणि सेफ्टी तर महत्त्वाची आहेच, त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्याला फॉलो कराव्याच लागतात. इथे फ्री टेस्टिंगसाठी आहे अवेलेबल आणि सुमिता मला सांगते की जेवढं जमेल तेवढं जास्त घ्या. तरी आता सिरप टेस्टिंग भेटते का नाही सांगू शकत नाही कोरोनामुळे, नंतर ते तर खूप मजा येते टेस्ट करायला. प्रत्येक फ्लेवर तुम्ही तर टेस्ट करू शकता. आता आपण बघायला चाललो झेंडूची फुलं. जिथे सीटने किती वर्ष आधी फोटो काढला, 4 फोटो दाखवला तो का तुमचा फोटो, त्याचा फोटो तुम्हाला दिसेल बाजूला बघा. तर आता आमचं गार्डन आमचं फिरून झालंय, तर फूडचं जे आमचं डेस्टिनेशन आहे, हे जरा थांबा ना, तर फूडचं जे आमचं डेस्टिनेशन आहे ते आहे महाबळेश्वर. आणि महाबळेश्वरचं आम्ही असं ठरवलंय की डायरेक्ट आपण सनसेट पॉईंटलाच जाऊ. तर जाता जाता असं झालं की खूप शॉपिंग पण करायची होती, खूप गोष्टी घ्यायच्या होत्या, तर आम्ही महाबळेश्वरला जाण्यासाठी निघालेलो पण तितकं असं झालं की फक्त शॉपिंग पण बाकी. हां, तर पंचगडमध्ये रिटर्न आल्यानंतर थोडी शॉपिंग झाली, त्यामुळे तर सूर्य तर निघून गेला त्याच्या टायमामध्ये आणि आम्ही लेट झालो. पण मजा आली आणि आकाश आणि सुयोगसुद्धा होते आमच्यासोबत थोड्या टाईमसाठी, त्यांनीसुद्धा हेल्प केली आम्हाला थोडा पॉईंट्स फिरण्यासाठी. मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मग मित्रांनो, राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.